आता लोकसभा निवडणुकांमध्ये देशपातळीवरती दोन मुद्दे आहेत. महाराष्ट्रात एस्पेशली हा मुद्दा जास्त उचलला जात आहे, तो आहे प्रचारामधला संविधानाचा मुद्दा. आता काल त्यात एक नवीन त्याने अँगल ऍड केलं की संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र होते आणि त्यामुळे हा महाराष्ट्र विरोधी एक अजेंडा. पण संविधानाचा मुद्दा आम्ही बघतोय, म्हणजे आम्ही पंतप्रधानांची भाषणं बघतोय, अमित शहांची भाषणं, वारंवार हा मुद्दा त्यांच्याकडे प्रकर्षाने घेतला जातोय. हा मुद्दा थोडासा आपण म्हणू शकतो की अडचणीचा आहे, की जे स्टेटमेंट आलं संविधान बदलाचं की 400 पार आलं तर संविधान बदललं जाईल, हा वारंवार याच्यावरती खूप फोकस आहे, कारण हाच एक कोर मुद्दा झालाय. काय बघा, राजकारणातली एक थिअरी आहे, वेन यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल कन्फ्यूज देम. आणि आता विरोधी पक्षाला लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही आहे, विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही आहे. जी परिस्थिती मोदीजींनी तयार केली त्याला वैकल्पिक अशा प्रकारची परिस्थिती त्यांना उभी करता येत नाही आहे. म्हणून आता त्यांनी खोटं बोलण्याचा एक खेळ चालू केला, नरेटिव्हचा खेळ. हे रोज खोटं बोलतायत पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवू नये म्हणून आम्ही त्याचं उत्तर त्या ठिकाणी देतो. आणि मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे आणि भाजप आहे आम्ही संविधान बदलू देणार नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातले काही मुद्दे, जे एक पोलरायझेशनचा मुद्दा निघत होता, कारण आता एक मुद्दा निघाला की ओबीसींच्या आरक्षणामधून, जे मोदीजींनी वारंवार भाषणात सांगितले ते की ओबीसी आरक्षणाला धक्का लागून त्याच्यामध्ये मुस्लिमांना आरक्षण, कर्नाटकच्या मॉडेलबद्दल ते बोलतात. दोन टप्पे आहेत त्याच्या, पहिला हा जो आरोप आहे याच्याकडे ओबीसींच्या आरक्षणापेक्षा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा म्हणून सुद्धा बघितलं जातं. धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा देखील काँग्रेसचा मॅनिफेस्टो बघा ना, अल्ट्रा लिफ्टिस्ट आणि अर्बन माओवादी विचाराने त्यांचा जो काही मॅनिफेस्टो तो प्रेरित आहे. आणि हे अशा प्रकारचे विचार येतात कुठनं, शेवटी जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही संविधानाचा सन्मान करतो, संविधान सभेमध्ये ऍट द लेंथ चर्चा झाली आणि चर्चेनंतर एकमताने संविधान सभेने निर्णय केला जो बाबासाहेबांनी संविधानकार म्हणून लिहिला की या देशामध्ये धर्मावर आधारित आरक्षण देता येणार नाही, तरी तुम्ही कर्नाटकमध्ये धर्मावर आधारित आरक्षण देता, कशाकरता देता, तुष्टीकरणाकरताच देता ना, वोट बँक म्हणूनच देता ना, तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं आहे, मुस्लिमांचे वोट घ्यायचे म्हणूनच तुम्ही देता ना. आणि सुप्रीम कोर्टाने ते नाकारल्यानंतर रातोरात त्यांना ओबीसी ठरवून ओबीसीमध्ये टाकता. तुम्हालाही माहिती टिकणार नाही आहे सुप्रीम कोर्टात, ते जाणार आहे, पण ओबीसीचं आरक्षण काढून घेऊन मुसलमान समाजाला ते आरक्षण द्यायचं जे कायद्यात नाही, संविधानात नाही, इकडे संविधानाची मारे त्या ठिकाणी गोडवे गायचे आणि संविधान विरोधी काम करायचं, हे कशा करता करताय.